दोन्ही टीम्स आपले ट्वेल्थ मॅन पाठवा प्लीज, विनंती आहे आपल्याला, आणि त्यानंतर मॅचला प्रारंभ करा. चला इथून पुढे वेळ घेऊ नका. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी समीर शेलार प्रारंभिक जोडीमध्ये त्यांचं नाव आहे. तर गोलंदाजच्या रनवेवरती विवेक शिंदे रोळे गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर एक मध्ये. या प्रारंभिक ओव्हरमध्ये ते करतील बॉलिंग. तीन ओव्हरची मॅच आहे. तर वळिया मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरला होईल प्रारंभ. प्रत्यक्षात या मॅचला होते सुरुवात. विवेक तयार समोरच्या बाजूला, समीर शेलार तयार बॅटिंगसाठी. पहिला बॉल आहे, त्या बॉलला वळवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. डिक्लेअर स्वरूपाची धाव पहिल्याच बॉलवरती येते. पहिलाच बॉल थोडासा अकूट टप्पा आहे. अंगभेदी बॉल होता, पॅड लाईनवरती रिलीज केलेला हा बॉल एकदा मिळवून देतोय टीम रेनुषीला. टीम रेनुषीने श्री गणेश केलाय. अगदी मॅच खूप चांगली आहे. एका बाजूला टीम रुळे आहे, दुसऱ्या बाजूला टीम रेनोशी आहे. याही अगोदर या दोन टीम्स कित्येक वेळा टेनिस बॉल किंबहुना रबर बॉलच्या स्पर्धांमध्ये समोरासमोर आलेले आहेत. पुन्हा एकदा गाठ पडली निमित्त आहे ही स्पर्धा. क्षेत्ररक्षक तिकडे होते, त्यांच्या हातामध्ये लगेच जाऊन बॉल विसवला. त्यानंतर मात्र त्यांनी फेकी केली नाही, एकदा अंकित केली, स्ट्राईक रोटेट केलंय.
उचलण्याचा प्रयत्न, बॉलला दिशा डीप स्क्वेअर लेगला, एक धाव नक्कीच अंकित केली जाईल, स्ट्राईक रोटेट केलं गेलंय, पुन्हा पुन्हा एक धाव येते. समोरच्या बाजूला प्रहार, बॉल हवेत उभा, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, पहिल्या विकेटचं पतन, बॅट्समन समीर शिलार इथे मात्र माघारी, धक्का क्रमांक एक, टीम रेणू शिला या ओव्हरमध्ये लागलाय. गोलंदाज विवेक यांना मिळाले ही सफलता, पहिल्या विकेटचं पतन. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजित शेलार, क्रमांक तीन वरती त्यांचं प्राचारण केलंय. अकूट टप्प्याचा बॉल, अतिरिक्त उसळी या ठिकाणी बॉल विवेक यांनी हाताळला. षटक क्रमांक पहिलं संपलं, पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम रेणूशी 17 क्रमांक 1 मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना 3 धावा धाव फलकावरती. तर गोलंदाजी मार्गवरती अनुभवी खेळाडू अमोल शिंदे गोलंदाजी मार्गवरून अष्टपैलू खेळाडू. लोअर फुल टॉस, त्याला दिशा, क्षेत्ररक्षक तिकडे डीप ला आहेत, ते बॉल उचलतील, टाकतील, एक धाव आली आहे. अगदी प्रारंभिक जोडीमध्ये समीर माघारी गेले, त्यानंतर अजित आलेले आहेत, त्यानंतर एक धाव काढून अजित यांना स्ट्राईक दिलंय, अमोल निघतील. फुल टॉसला माफी नसणार, हो तसंच घडलंय, फुल टॉसला पाठवून दिलाय, पंचांचा डिसिजन काय येणार याच्यावरती षटकार की एक. ओ हा षटकार आहे, अमूलाग्र बदल घडेल स्कोरबोर्डमध्ये. या षटकाराची गरज आहे टीम रेणूशीला, कारण प्रथम बॅटिंग करते टीम रेणूशी, टॉस त्यांनी जिंकलाय. अजित आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे टीम रेणूशीची. हाई बॉल उचलण्याचा प्रयत्न, बॅकफूट वरती गेले होते, टान्स स्वतःचा चेंज केला होता, डीप स्क्वेअर लेगला, सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक होते, त्यांनी बॉल अडवला. दुसरीचा प्रयत्न फेक थोडीशी खराब, 2 धावा इथे मात्र कंप्लीट, आणि पुन्हा स्ट्राईक वरती अजित शेलार असतील. ज्या प्रकारे पहिल्याच ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा होत्या, त्यानंतर मात्र अमोल गोलंदाजी मार्गवरती आले, पहिला बॉल खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळला, त्यानंतर एक मोठा फटका त्यांनी खर्च केला आणि त्याच्यावरती अजित शेलार यांनी मोठा प्रहार चढवला. जो कुठेतरी टीम बॅकफूट वरती होती टीम रेणूशी, तिला फ्रंटफूट वरती आणण्याचं काम अजित करतायत. पुन्हा एकदा हा बॉल हाताळला जाईल, कारण कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन भंग होतं किंवा तुमचा रिदम चुकतो, बॉल टाकणं चुकीचं आहे आणि ती चूक सुधरवली, अमोल तयार. अक्रॉस द बॅट क्षेत्ररक्षक तिकडे असेल का, हो आहे, डीप स्क्वेअर लेगला, याच्यावरती एक धाव, आणखीन एक धाव घेतली जाणार का, हो तसंच घडलं. पा आता मात्र बॉल हातामध्ये ठेवून देखील 2 धावा घेतल्या गेल्या, प्लस एक पाठीमागे गेलेली आहे, म्हणजे 3 धावा आपण अंकित करूया या बॉलच्या पाठीमागे. पा या अगोदर तिथूनच थ्रो आला होता, परंतु 2 धावा अंकित झाल्या होत्या. इष्टरक्षकाच्या डोक्यावरतून थ्रो अगदी पॉईंटपर्यंत पोहोचला होता, आता मात्र बॉल हातामध्ये घेऊन ते धावत आले होते. डायरेक्ट हिट त्यांना करायचं होतं स्टंपवरती, परंतु असं घडलं नाही आणि 3 धावा इथे मात्र अंकित झाल्या टीम रेणूशीच्या स्कोरबोर्डमध्ये. धाव फलकावरती आपण जाव्या, धावा लागल्या आतापर्यंत 15 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना. बॉलर अमोल तयार.
डावीशी सोडून जाणारा बॉल आहे, पंचांचा डिसिजन आला, व्हाइट बॉल, खराब बॉलची घोषणा होती आहे. यावेळेस मात्र आता दिशा लेग स्टंपची निवडली, या अगोदर मिडल आणि ऑफ स्टंप वरती मारा बघायला मिळाला अमोल यांचा, परंतु यावेळेस लेग स्टंप वरती मारा. उजवेस्टी बाहेरचा बॉल, हा बॉलीबॉल आहे, उचलण्याचा प्रयत्न, पाठवलाय साधा विनसाठी, आक्रमण केलंय, हवाई मार्गाने आलाय हा षटकार. अगदी हा बॉल थोडासा खूट टप्पा, वेळ खूप होता, स्वतःला फिरवलं, टर्न केलं, त्यानंतर मात्र या बॉलला साधावा काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे पाठवून दिलं. पुन्हा अमोल तयार, बॉल खूप वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक बनतील का प्रेक्षक त्याच्या खाली. ओ इथे पा कॅच सुटली, किती महत्वाची कॅच होती, खूप वेळ त्यांनी आय कोऑर्डिनेशन बॉल वरती ठेवलं, परंतु शेवटच्या क्षणी थोडासा बॅलन्स गेला आणि तिथे मात्र झेल सुटली गेली. जीवनदान मिळते रेणूशी टीम अर्थात अजित यांना. अगदी ज्यावेळेस शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली होती असं वाटलं, 23 जवळ धावफलकावरती 23, दोन ओव्हरचा इथे खेळ संपतोय एका गडीच्या मोबदल्यामध्ये टीम रेणूशी टॉस जिंकून. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती ज्यांना बोलवलंय 17 क्रमांक 1 मध्ये प्रवीण गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 3 मध्ये. समोरच्या बाजूला अजित शेलार मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत, आतापर्यंत 2 षटकार हे वैशिष्ट्य आहे आतापर्यंत त्यांच्या खेळीचं. बॉलर प्रवीण तयार, चेंज ऑफ पेस, डावी एशी सोडून जाणारा बॉल, व्हाइट प्लस 1 अशा 2 धावा इथे आहेत. विकेट कीपर विनायक यांनाही तो बॉल बीट करून चाललाय, 2 धावा इथे मात्र मिळतील या बॉलवरती. थोडासा प्रेशर आहे या मॅचमध्ये कारण मॅच खूप चांगली आहे, टीम रेणूशी आणि टीम रुळे दोन्ही टीम ताकदवान आहेत. हो या बॉलला पाठवून दिलाय फोटोजेनिक स्ट्रोक षटकार, रडार मधला बॉल आहे, सरळ सीमारेषा पलीकडे, एक टोले जंग क्लासिकल स्ट्रोक षटकार. अगदी जागेवरतून पाय रोवून खेळलेला स्ट्रोक, फक्त पुरेपूर ताकदीचा उपयोग, लांब लचक. पुन्हा गोलंदाजी मार्गवरतून प्रवीण तयार होतील. हो लागोपाठचा दुसरा ब्लास्ट अजित शेलार यांच्या बॅट मधून, आणखीन एक मोठा फटका षटकार. पण ज्या प्रकारे अजित शेलार जागेवरतून पाय रोवून खेळण्याचा प्रयत्न करतात, हा बॉल जर तुम्ही पाहिला तर ज्या प्रकारे टान्स चेंज केला, थोडस फ्रंटफुट वरती आले, बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर मात्र पॅड लाईनच्या बॉलला एक चांगली दिशा डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चेंज ऑफ पेस, 3 इन अ रो, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, पा इथे मात्र पकडले कॅच, असं वाटलं तिसराही षटकार होऊ शकतो का, परंतु तसं घडलं नाही. खूप चांगली कॅच अमोल यांनी पकडली आणि अनुभव त्यांच्या गाठीशी चांगला आहे आणि या क्षणाला अजित शेलार यांची विकेट टीम रुळ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे, ज्यांनी 9 बॉलमध्ये बनवल्या टीमसाठी 30 धावा, त्याच्यामध्ये 3 षटकार हे वैशिष्ट्य राहिली त्यांच्या खेळीची. माफ करा, 4 6 त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. धावफलकावरती आपण इथून पुढे जाऊया, 37 धावा धावफलकावरती, बॅकफुट वरती गेले, प्रॉपर टायमिंग नाही, नो मॅन्स लँड मध्ये जाऊन बॉल टप्पा पडला जाईल, फेक केली जाईल, 1 धाव कंप्लीट झाली. चेतन सज्ज होईल बॅटिंग साठी, समोरच्या बाजूला प्रवीण तयार, उडवण्याचा प्रयत्न चांगला, पाठवून दिलाय, आणखीन एक मोठा फटका, क्लासिकल स्ट्रोक दमदार, 7 धावांसाठी षटकार. बॅटिंग करत असताना
धावफलकावरती आपण जाऊया 44 धावा जवळ पहिले षटक जर तुम्ही पाहिलं असेल विवेक यांचा अवघ्या 3 धावा विवेक यांनी खर्च केले होते त्यानंतर पा अमोल यांनी 20 धावा खर्च केल्या आणि ज्यावेळेस प्रवीण यांना गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं त्यांनी 6 बॉल 22 धावा खर्च केल्या आतापर्यंत विश्लेषण आहे या सत्र क्रमांक 1 चं सत्र क्रमांक 1 संपलाय आणि सत्र क्रमांक 1 मध्ये टॉस जिंकून बॅटिंग करत असताना टीम रेणुशीने बनवलेले आहेत आतापर्यंत 45 धावा 46 धावांचं टार्गेट आहे येणारे बॉल 18 बॉल मध्ये 46 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम रुळे वैभव रुळे यांना आणि 46 धावांचा बचाव करायचा आहे टीम रेणुशीला येणाऱ्या 18 बॉल मध्ये चला टीम रेणुशी आपण फिल्डिंग लावून घ्या आणि टीम रुळे आपण प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा सत्र क्रमांक 2 ला जशी मात्र सुरुवात होईल तसं मात्र आपण आवाजामध्ये फेरबदल करूया आणि सत्र क्रमांक 2 मध्ये कोण घेऊन जाईल मॅच हे सांगणं थांबवतो आणि तुम्हाला घेऊन जातो के एस के टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज शैलेशजी जाधव सर यांच्याकडे तुम्हाला घेऊन जातो सत्र क्रमांक 2 मध्ये ऐकूया आपण त्यांची वाणी आणि त्यांच्याच माध्यमातून ऐकूया संपूर्ण मॅचची सत्र क्रमांक 2 ची कहाणी धन्यवाद ज्यांचा आपण आवाज ऐकलात ते निलेशजी मर्डेकर सर एक सुमधुर आवाज त्यांच्या माध्यमातून आपण ऐकला सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा एक बुलंद आवाज आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर एका बाजूला रुळे वैभव रुळे तर दुसऱ्या बाजूला GMCC 11 रेणुशी हे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दोन संघांमध्ये चाललेलं हे द्वंद्व आपण पाहतोय आणि हे द्वंद्व पाहत असताना मात्र अफलातून फलंदाजी पहिल्या हाफमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये जर पाहिलं गेलं तर अतिशय सुरेख झाली आहे रेणुशी संघाकडून चांगली कामगिरी केली आहे गेली आहे आता मात्र उत्तरार्ध म्हणजेच सेकंड हाफमध्ये आपण जाणार आहोत आणि 18 चेंडू 46 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं अजित शेलरने मात्र काय दमखी फलंदाजी केली पहिल्या हाफमध्ये 9 बॉल 30 रन आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 4 षटकार त्याने लगावले आणि तदनंतर मात्र जर पाहिलं तर चेतन शेलार हा देखील एक चांगला खेळाडू संघाचा संघनायक आहे त्याने देखील 5 बॉलमध्ये 9 धावा आणि तदनंतर समीर शेलारने 3 चेंडू 2 रन्स बनवलेत आणि जर पाहिलं गेलं तर एका बाजूला प्रवीणने मात्र या ठिकाणी एका षटका मागे 22 रन देऊन 1 विकेटचं पतन आणि तदनंतर मात्र जर पाहिलं गेलं तर विवेक शिंदे याने देखील 1 रन आणि 1 विकेट आणि 3 रनची म्हणजे अफलातून गोलंदाजी विवेक शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र अमोलने मात्र 20 धावा त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये दिल्या म्हणजे अतिशय आटातटीचा हा सामना रंगणार आहे कारण की दोन संघ एका बाजूला रुळे तर दुसऱ्या बाजूला रेणुशी असं बॅटल आपण पाहतोय जर क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन येतोय रेणुशी गावचा हा सितारा नाव आहे समीर शेलार मात्र फील्ड पोझिशन आपण बघितलं तर अतिशय बाउंड्री लगत सर्वत्र फलन क्षेत्ररक्षक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑन साईडला तदनंतर मिडविकेटमध्ये एक आहे सी कॉर्नरला आहे लॉंग ऑफ आहे लॉंग ऑन आहे आणि पहिला चेंडू मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न आउटसाईड द लेग बिफोरचा विकेट यासाठी अपील केली गेली मात्र पंचांनी ती दात फेटाळली आणि तदनंतर मात्र एकेरी धाव आणि बॅटने आलेली ही धाव याकडे देखील आपण पाहतोय आता मात्र जाऊया ऑफसाईडच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जर पाहिलं तर 180 ग्राउंड असल्याकारणाने बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे तदनंतर कव्हर पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतोय तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला आणि तदनंतर लॉंग ऑफवरती एक क्षेत्ररक्षक आणि शॉटला जर पाहिलं तर कव्हर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि तर मात्र जर पाहिलं तर ऑन साईडला पुन्हा एकदा शॉर्ट मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आहे अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आणि जर पाहिलं गेलं तर बिहाइंड द विकेट विकेटकीपर गोलंदाजी मार्कवरती सचिन समीर अशी व्यूहरचना या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय काय घडतंय काय बिघडतंय या मॅचमध्ये आता मात्र येणारे चेंडू असतील 17 तुम्हाला बनवायचे आहेत 45 समीर शेलार एक धधकता लाव्हा ज्याला म्हटलं जातं रेणुशी संघाचा एक अफलातून अष्टपैलू खेळाडू मात्र आता समोर आहे एक क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो विवेक शिंदे
यावेळी मात्र चेंडू हा फॉली घेण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र अमोलने रोखले आणि त्याच्या पश्चात मात्र बॉल बिहाइंड द विकेट जात असताना मात्र एक टप्पी एकेरी धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये म्हणजेच येणारे चेंडू 16 बनवायचे आहेत 44 रन्स तुम्हाला येणाऱ्या 16 चेंडू मध्ये बनवायचे आहेत आणि या 44 धावांचा पाठलाग करत असताना मात्र जर पाहिलं गेलं तर एका बाजूला विवेक शिंदे तर दुसऱ्या बाजूला अमोल शिंदे तर गोलंदाजी मार्क वरती राउंड द विकेटने गोलंदाज समीर शेलार हो हा ट्रॅकर होता त्याच्यावरती घनागाती प्रहार केला गेला मात्र डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय डिक्लेअर घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल धाव एका धावेने आगेकूच एक धावेने धावसंख्या वाढेल वधारेल आणि 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल जर आता मात्र समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू 15 तुम्हाला बनवायचे आहेत 43 हो यावेळी मात्र आपल्यातून फटका स्क्वेअर कटचा फटका बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे एकेरी धाव घेण्यामध्ये यश दुसरा धावेचा प्रयत्न अतिशय तंतोतंत आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र दुहेरी धाव देखील पूर्ण केली आणि 2 धावेने आगेकूच केली धावसंख्या 5 या आकड्यावरती अजूनही कोणत्याही विकेटचं पतन झालेलं नाहीये ही एक जमेची बाजू रोळे वैभव रोळे संघाच्या माध्यमातून जर पाहिली गेली तर हे 2 फलंदाज जर विकेटवरती उभे राहिले तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करण्याची धमक त्यांच्याकडे आहे हो यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू यॉर्कर लेंथ पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र एकेरी धाव आणि हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तर मात्र या षटकामधील जवळजवळ शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 6 लगावली गेली आहे म्हणजेच येणारे चेंडू 13 तुम्हाला बनवायचे आहे 40 यावेळी मात्र हाफ ट्रॅकर बॉडीपासून थोडंसं अवे खेळवण्याचा प्रयत्न आणि वाईट बॉलची सांगता होतीये म्हणजेच एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 1 वाढेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ही 7 या आकड्यावरती आता मात्र समीकरण पुन्हा एकदा येणारे चेंडू 13 तुम्हाला बनवायचे आहेत 39 धावा धावफलकावरती लागवावे लागतील समीर गोलंदाजी मार्कवरती हो यावेळी मात्र मोठा प्रहार केलाय किती धावा मिळतील याच्याकडे देखील पाहिलं जात आहे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षक बनेल मात्र प्रेक्षक चेंडू चाललाय सीमारेषेपार हाय आणि हँडसम षटकार 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी हाफ ऑली पाहिलं ट्रॅक केलं आणि डिस्पॅच देखील केलंय म्हणजेच षटकार लगावलाय नाव आहे अमोल शिंदे पिच हिटर म्हणून ज्याची ख्याती आहे अनेक वेळा अनेक विक्रम आपल्या नावावरती केलेले आहेत मात्र धावफलकावरती आपण जाऊया आणि जर पाहिलं गेलं तर आता येणारे चेंडू 12 आम्हाला बनवायचे आहेत 33 म्हणजे हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय जर पाहिलं गेलं तर 16.50 रनगतीने धावसंख्या बनवावी लागेल गोलंदाजी ट्रॅक वरती अजित आणि यावेळी मात्र क्रिकेटचा बाहुबली केएसकेचा बाहुबली दाखवतोय आपल्या बाहुमधली ही खणखणीत अशी दमदार अशी षटकाराची खेळी यावेळी येतोय मोठा प्रहार चेंडू सीमारेषेपार षटकार यावेळी आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता थोडस गुड लेंथ वरती स्पॉट झाला हुसळी कमी घेतली उंची मात्र लांबच लांब पाठवून दिला आणि जर पाहिलं गेलं डाऊन द विकेट हा फटका खेळला प्रॉमिसिंग शॉट आपण म्हणू शकतो आत्मविश्वासाने भरलेला शॉट यावेळी आपल्याला पाहायला मिळाला येणारे चेंडू 11 बनवायचे आहेत 27 हो यावेळी मात्र फुल टॉस चेंडू त्याला कन्वर्ट केलाय सीमा पार मिळतील धावा 6 हा येतोय षटकार हो म्हणूनच म्हटलं जात तुफानो के समंदर में अटकी पेडी मेरी नैया आहे तू कोशिश कर तू मेहनत कर ये वक्त बडा शातिर है इस पल तेरा है अगले पल मेरा है म्हणजे जशास तस प्रतिउत्तर दिलं जात आहे टिक फॉर टॅक एका वेळी जर पाहिलं गेलं तर अजित शेलारने मात्र घनाघाती बॅक टू बॅक 3 षटकार लगावले होते आणि त्याच्या गोलंदाजीवरती मात्र आता प्रभावित करतोय तो केएसकेचा बाहुबली नाव आहे विवेक शिंदे हो यावेळी मात्र स्विंग आणि मिस नक्कीच व्हेरिएशन केलं गेलं अजित एक चाणक्य असा खेळाडू
आणि आता मात्र त्याने पाहिलं जर अतिशय अफलातून फलंदाजी करत असताना मात्र या फलंदाजाला रोखण्याचं कशा पद्धतीचं माझ्याकडे तंत्र आहे ते तंत्र म्हणजे स्लोवर डिलिव्हरी. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू त्याला फ्लाइट केला होता आणि हेच तर जादुई गोलंदाजी आहे अजित शेलार यासाठीच ओळखला जातो. येणारे चेंडू 8 तुम्हाला बनवायचे आहेत 21. आता मात्र जर पाहिलं गेलं तर लेग ब्रेकचा मारा अजित शेलार गोलंदाजी ट्रॅक वरती पाहताय. एक वेगळ्या शैलीचा हा खेळाडू जर पाहिलं गेलं यावेळी मात्र आडव्या बाटने पुन्हा एकदा डिस्पॅच केलाय फेकून दिलाय सीमारेषे पार मिळतील धावा 6 येतोय षकार. यावेळी जर पाहिलं गेलं ना तर विवेक शिंदे काय सांगतोय हो विवेक शिंदे सांगतोय पाय ठेवीन जमिनीवरती कवेत अंबर घेताना कवेत अंबर घेण्याचा प्रयत्न आकाशाला गवस निघालणारे षटकार लगावतोय आणि बॅक टू बॅक या ओव्हरमध्ये 3 षटकार तर लगावलेत म्हणजेच मॅच येणारे चेंडू 7 तुम्हाला बनवायचे आहेत 15 होत्याचं नव्हतं. उद्ध्वंसक विध्वंसक फलंदाजी म्हणावी लागेल यावेळी विवेक शिंदे या फलंदाजाची. आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये हो अफलातून फलंदाजी तर चालले आहे मात्र गोलंदाजी देखील कमबॅक करेल का याकडे देखील पाहणं शहानिशा केली जाईल. एकामेका विरुद्ध शंखनाद फुकले जात आहेत शंखनाद केला जातोय या चेंडूवरती काय घडतंय मोठा प्रहार येईल का लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये अटेम्प्ट केलाय एकेरी धाव दुसऱ्या धावेसाठी मात्र कटाक्षाने प्रयत्न केले गेले आणि नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी देखील ठरत आहेत फलंदाज. मात्र येणारे चेंडू 6 तुम्हाला बनवायचे आहेत 14. नक्कीच मित्रांनो जर पाहिलं गेलं तर कोयना सोशी कांदाडी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर महाबळेश्वर हा असोसिएशन आहे आणि ग्रामस्थ मंडळ घोडेपारूट या ग्रामस्थांनी श्री दत्तकृपा सेवा मंडळ घोडेपारूट मुंबई खेतेश्वर क्रिकेट क्लब घोडेपारूट यांच्या विद्यमानाने श्री खेतेश्वर कुंभळजाई चषक 2020-22 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये शिरकत करत असताना मात्र आपल्याला 2 संघ पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर रुळे वैभव रुळे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रेणुशी संघ. जर या 2 संघाबद्दल चर्चा केली गेली तर दोन्ही संघ एकामेकाच्या बाजूच्या गावामधील एकामेकाच्या जवळचे जवळपास शिवबंधू आपण म्हणू शकतो आणि एकामेकाला शिव त्यांची आपण पाहतो ती जवळपास आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय नक्कीच हा गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत नक्कीच कळेल. हॅलो प्रज्योत हा गोलंदाज आपल्याला यावेळी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. तर समोर आहे विवेक शिंदे. यावेळी मात्र पहिला चेंडू आणि आसमानी टोला हा येतोय खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती जे येणारे चेंडू आहेत त्यांच्यावरती मात्र प्रेशर केलं गेलंय आणि यावेळी मात्र शिटी कुणाची वाजेल प्रेशर तर आहे मात्र शिटी कुणाची वाजेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. अतिशय क्रुशल मॅच आणि नक्कीच जर पाहिलं गेलं तर अशा पद्धतीचा खेळ या 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रज्योत पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रज्योत येणारे चेंडू 5 बनवायचे आहेत 8. यावेळी मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये
अमोल शिंदे थोडीशी घाई करताना पाहायला मिळाले। स्वतःकडे स्ट्राइक घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय, मात्र पंचांनी या ठिकाणी काय घडतंय, व्हाइट बॉल स्क्वेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि अवंतर धावसंख्येमध्ये भर। आता मात्र येणारे चेंडू पाच बनवायचे आहेत सात हे समीकरण असणार आहे। मात्र प्रज्योत चांगली कमबॅक करेल, दोन घनाघाती एक घनाघाती प्रहार केला आणि तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती व्हाइट बॉल, म्हणजे अंडर प्रेशर आहे प्रज्योत। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रज्योत, समोर आहे विवेक शिंदे क्रिकेटचा बाहुबली आणि यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट बॅक टू द बॉलर ड्राइव्ह पाहायला मिळाला, एक पाठमोहरा केला जातोय आणि तदनंतर मात्र एकेरी धावेला कन्वर्ट केलं दुसऱ्या धावेमध्ये, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे का। फलंदाजासाठी मात्र धोका आणि फलंदाज मात्र बाद आणि डायरेक्ट हिट पाहायला मिळालं ऑन स्क्रीन आपण पाहतोय, अतिशय वेगाने टाकलेला हा थ्रो पुन्हा एकदा पाहू आणि ॲक्युरेट टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि फर्निचर डिस्ट्रॉय देखील झालं, म्हणजेच रनआउटच्या स्वरूपामध्ये अमोल, ज्या अमोल शिंदेने खूप घाई केली ती घाई यावेळी मात्र कुठेतरी आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती आपण पुन्हा पाहतोय। शेवटच्या क्षणापर्यंत अमोल शिंदेची बॅट हवेमध्ये आहे आणि हे आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट, नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीचं टेलिकास्ट तुम्हाला दाखवलं जात आहे, झूम करून तुम्हाला त्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे, म्हणजेच फॉर्च्युन इव्हेंट। या फॉर्च्युन इव्हेंटमध्ये जर पाहिलं तर कृष्णा आणि अंकित यांची जोडी आणि या जोडीने मात्र मागच्या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये प्रभावित केलाय आणि आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय विनायक शिंदे, तर समोर आहे विवेक शिंदे, येणारे चेंडू चार बनवायचे आहेत सहा। यावेळी मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा टॅप केलाय, सी कॉर्नर मधून समीर झडप मारतोय, एकेरी धाव घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र एक ऍडव्हान्टेज मध्ये ओव्हरथ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला अतिशय घाई आणि या ठिकाणी जर पाहिलं तर टीव्ही स्क्रीनवरती आपण समीरला पाहतोय, एक स्वतःच नैराश्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला, ओव्हरथ्रो झाला त्या ठिकाणी, वेगात झडप मारली आणि तदनंतर मात्र थ्रो पाहायला मिळाला आणि तदनंतर ज्या पद्धतीचा थ्रो आला स्वतःच नैराश्याच्या आश्रयाखाली गेला आणि त्याच ठिकाणी बसून आपल्यावरती आक्रोश दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजेच या चेंडूवरती मिळाल्या तीन धावा, तीन धावाने मात्र धावसंख्या वधारेल वाढेल जाऊन पोहोचेल 43, म्हणजेच येणारे चेंडू तीन बनवायचे आहेत तीन, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू बॅटचा टो बॅटचा एज घेतल्यानंतर मात्र बिहाइंड द विकेट जात असताना एकेरी धाव, म्हणजेच येणारे दोन चेंडूवरती दोन धावा, काय घडणार काय बिघडणार, मॅच कुणाच्या बाजूने झुकणार, कोण या तराजूमध्ये वरचढ ठरणार, या प्रसंगी येऊया मॅचच्या दरम्यान, एका बाजूला रुळे तर दुसऱ्या बाजूला रेनोशी, म्हणजेच एका पारड्यामध्ये असलेले हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या दोन संघांमध्ये चाललेले हे लढत आपण पाहतोय। आता मात्र विनायक शिंदे स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय, नॉन स्ट्राइक एंड वरती विवेक आहे आणि गोलंदाजी मार्क वरती प्रज्योत, या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये थोडंसं फास्ट खेळायचं आहे, वेग वाढवायचा आहे, स्ट्राइक एंड वरती विनायक प्रज्योत, ही मॅच अतिशय अटीतटीची रंगत सदाबहार मॅच आपल्याला पाहायला मिळते। हो यावेळी मात्र बॅकफुट वरती गेलाय, कट शॉट पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र चेंडू चाललाय वन बाउन्स टू बाउन्स सीमारेषेपार, विजयी चौकार आणि विजयी ठरतोय तो संघ रुळे वैभव रुळे, तर पराभवाच्या छायेखाली जाणारा संघ ठरतोय तो म्हणजेच रेणुशी संघ। रेणुशी संघाने एक अतिशय महत्वाच्या क्षणी या आयोजकांना केलेलं सहकार्य हे पाहता अतिशय जबरदस्त असं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय आणि त्यांच्या आम्ही खरोखरच आयोजकांच्या माध्यमातून ऋणी असू, कारण की ही स्पर्धा आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत आपण जे सहकार्य केलं ते अतिशय महत्वाचं ठरलंय आणि या स्पर्धेमध्ये आपण केलेली कामगिरी ही अतिशय दमदार आहे आणि पंचांना पाणी द्यायचं आहे, नक्कीच या ठिकाणी माहिती दिली जाते आणि दोन्ही संघांचं मी या ठिकाणी कौतुक करेन, चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळालं तर
दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली आणि दोन्ही संघांना मी या ठिकाणी शुभेच्छा देईन। आणि हे या पुढील होणारी मॅच असणार आहे, एका बाजूला असणार आहे कुमठे तर दुसऱ्या बाजूला असणार आहे रुळे वैभव रुळे। आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ठरतोय नक्कीच एकता ओनली वन मॅन शो म्हणजेच वन मॅन आर्मी, नाव आहे विवेक शिंदे या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द मॅच। 15 चेंडू 36 धावा आणि अतिशय सुरेख गोलंदाजी, 3 रनची गोलंदाजी त्याने या ठिकाणी टाकली आहे। आणि आपण या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेचे लॉट्स देखील पाडणार आहोत सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब देवळी या त्याचबरोबर आहिर केदारेश्वर ही दोघांनी या दोन्ही संघांनी मात्र या ठिकाणी एकत्रित आयोजित केलेली ही आपण स्पर्धा पाहतोय। आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच आणि नामदेव दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक दिलेलं आहे।